आताची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे भाजपची पहिली यादी जाहीर झालेली आहे। भाजपच्या पहिल्या यादीमध्ये किती उमेदवारांची नावे प्रसिद्ध होतात याकडे आता आपलं लक्ष आहे। मात्र आताची सगळ्यात मोठी बातमी भाजपची विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी आज जाहीर झाली आहे आणि ही पहिली यादी सर्वात आधी तुम्हाला न्यूज 18 लोकमत वरती बघायला मिळेल। देवेंद्र फडणवीस यांना नागपुरातून उमेदवारी तर नंदकुमार नंदुरबार मधून विजय कुमार गावित यांना उमेदवारी। तर भाजपची ही पहिली यादी न्यूज 18 लोकमत वरती आपण बघतोय आणि या पहिल्या यादीमध्ये भाजपच्या कोणकोणत्या नेत्यांची नावे आहेत हे आपल्याला काही क्षणात कळेलच। मात्र भाजपच्या पहिल्या यादीमध्ये एकूण किती जागांवरचे उमेदवार आणि त्यांची नावे या पहिल्या यादीमधून जाहीर करण्यात आली आहेत हे देखील आपल्याला पाहावं लागेल। नागपूर दक्षिण पश्चिम मधून देवेंद्र फडणवीस, मुंबईतल्या वांद्रे पश्चिम मधून आशिष शेलार यांना उमेदवारी देण्यात आली आहे। गेल्या काही दिवसांपासून आशिष शेलार हे आपल्यासाठी सेफ अशा मतदारसंघाच्या चाचपणीमध्ये होते आणि आता वांद्रे पश्चिम इथून आशिष शेलार यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे विधानसभा निवडणुकीसाठी। भाजपची पहिली यादी जाहीर झाली आहे त्यामध्ये नागपूर दक्षिण पश्चिम मधून देवेंद्र फडणवीस हे भाजपचे उमेदवार असतील तर मुंबईतल्या वांद्रे पश्चिम इथून आशिष शेलार यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। नंदुरबार मधून विजय कुमार गावित यांचं नाव समोर येत आहे। भाजपच्या पहिल्या यादीमध्ये किती आणि कोणाकोणाची नावं आहेत हे आपल्याला काही क्षणात कळेलच। मात्र काही नावं आपल्या समोर आली आहेत ती म्हणजे नागपूर दक्षिण पश्चिम मधून देवेंद्र फडणवीस, वांद्रे पश्चिम मधून आशिष शेलार, कामठी मधनं चंद्रशेखर बावनकुळे, शहादा मधून राजेश पाडवी, नंदुरबार मधून विजय कुमार गावित, धुळे शहर अनुप अग्रवाल। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याकडे आहेत। प्रशांत, काय आहे भाजपची पहिली यादी? भारतीय जनता पक्षाची पहिली यादी आलेली आहे आणि या यादीमध्ये जर बघितलं आपण आणि या यादीमध्ये जर बघितलं आपण तर अनेक महत्त्वाची नावे आपल्याला पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये साधारणतः जर बघितलं एकतर या यादीमध्ये जे नावं आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहे। एकतर या यादीमध्ये अत्यंत महत्त्वाची नावं जर पुढे आली आहे, ज्यामध्ये एकतर पहिलं जे नाव जर बघितलं आपण तर या यादीमध्ये सगळ्यात महत्त्वाची नावे जी आहे एकतर नागपूर दक्षिण पश्चिममधून देवेंद्र गंगाधर फडणवीस यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे। कामठीमधून बावनकुळे यांना, शहाद्यामधून राजेश उर्जे पडवी, नंदुरबारमधून गावी, त्यानंतर धुळे शहरमधून अनुप अग्रवाल, असे अनेक महत्त्वाची नावे साधारणतः जर बघितलं आपण तर आज एकीकडे 99 उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहे। चांगली मिरजमध्येही उमेदवार देण्यात आला, सुधीर गाडगीळला, त्यानंतर सुरेश काळे, राहुल आवडे, अमन महादिक यांना कोल्हापूर दक्षिणमधून उमेदवारी देण्यात आली आहे। कणकवलीमधून राणे, नितेश राणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे कणकवलीमधून। सोबतच साताऱ्यामधून छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांना उमेदवारी देण्यात आली आहे। सोलापूर दक्षिणमधून सुभाष देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे। त्यानंतर सोलापूर दक्षिण अक्कलकोटमधून सचिन कल्याण शेट्टी, सोलापूर शहर उत्तरमधून विजय कुमार देशमुख, तुळजापूरमधून राणा जगजितसिंह पद्मसिंह पाटील, औसामधून पुन्हा एकदा अभिमन्यू पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे। निलंग्यातून संभाजी पाटील निलंगेकर यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे। खास करून कैज ह्या मतदारसंघातून नमित मुंदडा यांना उमेदवारी देण्यात आली आहे। कर्जत जामखेडमधून पुन्हा एकदा शिंदे यांना उमेदवारी दिलेली आहे। श्रीगोंडामध्ये पंचपुते यांना उमेदवारी दिलेली आहे। शेगावमधून साधारणतः बघितलं राजीव राजळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे। माधुरी मिसाळ यांना पार्वतीमधून उमेदवारी देण्यात आली आहे। उरणमधून महेश बाल्टी आहे। मलबार हिंदमधून मंगेश प्रभार लोढा यांना उमेदवारी देण्यात आली आहे। अशा साधारणतः 99 उमेदवार आज जाहीर करण्यात आली आहे। स्टुडिओ बिल्कुल प्रशांत आणि ही बरीचशी नावं आपण आपल्या स्क्रीनवरती बघतोय। एकूण किती नावं आहेत भाजपच्या पहिल्या यादीमध्ये 288 पैकी? किंवा भाजपच्या पहिल्या यादीमध्ये जर बघितलं तर 99 नावं आहेत आणि या 99 नावामध्ये जर बघितलं आपण तर अनेक महत्त्वाचे नाव आहे। म्हणजे पहिल्या सर्वात प्रथम जे नाव दिलेलं आहे ते पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलं आहे। उपमुख्यमंत्री आहेत, माजी मुख्यमंत्री आहेत आणि दुसरं जे नाव आहे राज्यातलं प्रमुख दुसरं जे पद असतं जे प्रदेशाध्यक्ष असतं तिथे चंद्रशेखर बावनकुळे, गेल्या वेळी त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती हे महत्त्वाचं आहे। त्यानंतर त्यांना प्रदेशाध्यक्ष बनवलं कारण की त्यामध्ये ओबीसींचा जी नाराजी ओढली होती त्यामुळे मोठं नुकसान झालेलं अशा प्रकारची माहिती पुढे आली होती आणि त्या प्रकारचं विश्लेषण अनेक राजकीय विश्लेषकांनी केलं होतं। त्यामुळे पुन्हा एकदा चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी देऊन एक प्रकारे ओबीसींची नाराजी कमी करण्याचा प्रयत्न कुठेतरी भारतीय जनता पक्षाने केलेला आहे। आणि जर बघितलं तर राजेश पडवी यांना एसटीमधून उमेदवारी देण्यात आली, नावं जर बघितलं आपण तर जळगाव शहरामधून सुरेश दामू भोले यांना देण्यात आली आहे, रावेरमधून अमोल जावळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे,
त्यानंतर सोबतच जर बघितलं संजय कुटे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. रणधीर सावरकर हे अतिशय महत्त्वाचं आहे. अकोला पूर्वमधून रणधीर सावरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हे पहिल्यांदा निवडणूक लढणार आहे. त्यानंतर अचलपूरमधून तायडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. देवळी देवलिया मतदारसंघातून बकाने जे राजेश बकाने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मोहन मते पुन्हा एकदा यांना उमेदवारी देण्यात आली आहे नागपूर दक्षिणमधून. आणि इथे मोठा वाद आहे काँग्रेसमध्ये. नागपूर पूर्वमधून कृष्ण खापडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तिरोडामधून विजय रहा गंडाले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गोंदियामधून या सगळ्या यादीमधल्या नावांवरती आपण पुन्हा एकदा प्रकाश टाकूच. मात्र सध्या भाजपचे प्रवक्ते आणि नेते अतुल भातखळकर आहेत आपल्यासोबत फोन लाईनवरती. अतुलजी स्वागत पुन्हा एकदा न्यूज 18 लोकमतमध्ये. तुमची पहिली 99 उमेदवारांची यादी आलेली आहे, काय तुमच्या यादीबद्दल सांगू इच्छिता? नाही, सर्वप्रथम तर मी आमचे पंतप्रधान सर्वोच्च नेते माननीय नरेंद्र मोदीजी, अमित भाई शाह, राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी, त्याचबरोबर माननीय देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष बावनकुळेजी यांचे मी आभार मानतो की त्यांनी मला तिसऱ्यांदा पक्षाची उमेदवारी दिलेली आहे. आणि पक्षाने जो विश्वास माझ्यावर व्यक्त केलेला आहे तो विश्वास मी निवडून येईन, निवडून येऊन 100% तो विश्वास मी सार्थ करीन अशी मला पूर्ण खात्री आहे. बिलकुल अतुलजी, तुम्हाला शुभेच्छा आहेतच. मात्र तुमच्याच पक्षानं सांगितलं होतं की कामामध्ये जर कसूर कोणी केली असेल तर ते विद्यमान मंत्री असू देत, आमदार असू देत, त्यांची थोडीशी त्यांच्या डोक्यावरती टांगती तलवार होती की बाबा आपल्याला पुन्हा उमेदवारी मिळेल की नाही अशी एक 5-6 नावं समोर सुद्धा आलेली होती. तर पहिल्या यादीमध्ये असं काही झालंय का की तुमचे जे कोणी विद्यमान आमदार आहेत, मंत्री आहेत किंवा कोणी असतील तर त्यांच्या बाबतीत असं काही घडलंय? माहीत नाहीये, पण मला बघावं लागेल कारण यादीचं अजून मी पूर्ण बघितलेलं नाहीये. त्यामुळे मला फक्त पक्षाने जी काही उमेदवारी दिल्यात त्या विचार करूनच दिलेल्या आहेत, हा हे तर नक्की आहे. बरं, आता पुन्हा उमेदवारी देत असताना तुमच्या पक्षानं काय कोणकोणते मुद्दे समोर ठेवलेत? कारण एक तर आम्हाला कळलेलाच होता कामामध्ये कसूर केलेली चालणार नाही. कामामध्ये कसूर केलेली चालणार नाही कारण जनतेच्या प्रति आम्हाला नेहमी उत्तरदायित्व ठेवावं लागतं. आणि त्याचबरोबर त्या व्यक्तीने संघटनेबरोबर कसा व्यवहार ठेवलेला आहे आमदारांनी. बिलकुल अतुलजी, धन्यवाद, तुम्ही बोललात आमच्याशी. तुम्हाला शुभेच्छा, तुम्हाला पुन्हा